वाजता आहे सावंतवाडी आगाराच्या एसटीची, 2 वाजता सावंतवाडीतून वेरलेला जाणारी ही एसटी। एसटीच्या बहुतेक सीट या अशा पावसानं भिजल्या। सुरुवातीला व्हिडिओ पाहून असं वाटू शकतं की या सीट खिडक्या उघड्या राहिल्यानं पावसाचं पाणी आत शिरून भिजलंय, तर तसं नाहीये। एसटीच्या छताला गळती लागली आहे, पाणी पडून या सीट भिजून गेल्या। बिचाऱ्या प्रवाशांना त्यामुळे अशाच भिजलेल्या सीटवर बसून प्रवास करावा लागतो, कारण एकतर बाहेर मुसळधार पाऊस, त्यात ही गाडी सोडली तर दुसरी एसटी कधी लागेल आणि कधी सुटेल याची शाश्वती नाही। त्यामुळे आहे ती एसटी मिळवा आणि घर गाठा, याशिवाय प्रवाशांकडे दुसरा पर्यायच नसतो। आणखीन चीड येणारी गोष्ट म्हणजे शेवटची सीटही अशीच मोडकळून पडली आहे। अनेकदा असे प्रकार पाहायला मिळतात, मात्र आता प्रवाशांनीही एसटीचे हे प्रकार खपवून घेताना अशा एसटी लागल्यास ती त्वरित बदलण्याची मागणी लावून धरली पाहिजे। काही सजग प्रवाशांनी हे व्हिडिओ काढून कोकण साथ लाईव्हकडे पाठवून संताप व्यक्त केला, मात्र सध्या कोणी यावर बोलत नसल्यानं तेरी भी चुप्पी मेरी भी चुप्पी असला कारभार सुरू आहे। बाकी आजची ही एसटीची अवस्था पाहून आम्हाला टिप टिप बरसा पाणी हेच गाणं आठवतं। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।